जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सकाळी दाखल झाल्यानंतर मावळते पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उखले यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना पदभार सोपवला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहना, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, पोलीस निरीक्षक बापू रहम, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्ह्यातील भौगोलिक आणि गुन्हेगारीविषयी माहिती डॉक्टर मुंडे यांना डॉक्टर उगले यांनी दिली. त्यांना कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन उगले यांनी पदभार सोपवला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केले जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक राखण्याचे धैर्य राहणार असल्याचे डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितले आहे. मला असं वाटतं की कोणत्या एसपीचं विजन हेच आहे की जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक कायदेशीर पद्धतीने ठेवणं आणि जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्हे थांबवणं हे प्रमुख लक्ष असेल. आणि पोलीस प्रशासन हे जनतेसाठी ॲक्सेसिबल असेल आणि त्यांच्यासाठी काम करेल हे एकंदरीत जे ब्रॉड एम आहे ते आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर डिटेल्स मला आता जिल्हा पाहायचा आहे, सगळं करायचं आहे. जिल्ह्याचं भौगोलिक क्राईमच्या रिलेटेड लॉ अँड ऑर्डर रिलेटेड सगळी माहिती घेऊन त्यामध्ये डिटेल्स मी प्लान जो आहे वर्कआउट करतो.